नमस्कार मास्टर रेसिपीज मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. हे सगळे जिन्नस बघा बरं तुम्ही एकदा काय काय याच्यात. कित्येकांच्या लक्षात आलं असेल पण मीच सांगतो तुम्हाला, आपण कोशिंबीर बनवतोय. साधारण एक 2 वाट्या किसलेलं गाजर आपण यात घेतलं आणि दाण्याचं कूट 1-3 चमचे, चवीला साखर, कोथिंबीर, बारीक चिरलेला टोमॅटो 1/2 वाटी, हिरवी मिरची, त्यानंतर फोडणीसाठी हळद, जिरं आणि हिंग, लिंबू, मीठ, साखर हे कॉमन एक आहे आपल्याकडे. आणि तयार करण्यापूर्वी आपण याची फोडणी तयार करू. तेल आणि गाजरामध्ये आपण घालूया टोमॅटो, लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, साखर, हे सगळं एकत्र करून घ्यायचं, कोथिंबीर. आता टोमॅटो, लिंबू आणि गाजर याचा एकत्रित जो सुवास असतो तो अप्रतिम असतो. येस, तोपर्यंत आपलं तेल गरम झालं आहे, त्यामध्ये फोडणी तयार करू. त्यासाठी जिरे, हिरवी मिरची आणि हिंग, थोडीशी हळद, याला एकत्र करून मी फोडणी कोशिंबीरमध्ये घालायची. क्या बात आहे. आणि जोडीला थोडंसं दाण्याचं कूट, भाजलेले दाणे त्याचं कूट. कूट एकदम बारीक नको, थोडं जाडसर असावा. आहे की नाही सोपी. चला सर्व करू. कोशिंबिरीचा हा प्रकार तुम्ही नक्की करून पहा. फक्त कोशिंबीर तयार करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की कोशिंबीर खूप आधी तयार करून ठेवू नका. सगळे जिन्नस तुम्ही तयार ठेवा फ्रीजमध्ये आणि ज्यावेळी कोणी पानावर बसेल 2 मिनटं आधी सगळं एकत्र करून ते सर्व करा. पाहत राहा फक्त मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. नमस्कार.